गर्द वनात मृदानी नदीच्या असंख्य लहान मोठ्या धबधबांमध्ये वसलेलं दूधपापेश्वर मंदिर। राजापूर बस स्थानकापासून 3 ते 4 किलोमीटर असलेलं हे मंदिर अगदी अवर्णनीय आहे। परिसरात असलेली नारळी पोफळी, मंदिराच्या बाजूने खळखळणारी नदी, वेगवेगळ्या फुलांचा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाड, अप्रतिम मंदिर आणि शंकराची मोठी पिंड मनाला अगदी प्रसन्न करून जाते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रायलकरपण या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण पाहूया राजापुरातील स्वर्गीय मंदिर दूधपापेश्वर। सकाळचे 6 वाजलेत आणि मी राजापूरला आहे आणि मी चाललो आहे आता दूधपापेश्वर मंदिराकडे। सो जस्ट निघालो आहे हॉटेलमधून आणि हॉटेलमधून ST स्टँडच्या समोरच आमचं हॉटेल आहे। सो तिथून एक साधारण 3 ते 3.5 किलोमीटर आहे। सो आता निघालो आहे तिथे, बघू किती वेळ लागतो आणि कसं आहे मंदिर तेही बघू। बाय द वे, हॉटेलचा एक छोटा रूम टूर मी मागच्या एपिसोडमध्ये दिला आहे, मागच्या व्हिडिओमध्ये दिला आहे, जो होता की राजापूरचा गंगाचा जो व्हिडिओ होता ना, त्याच्यात हॉटेलचाही छोटासा रिव्ह्यू दिला आहे। सो तुम्हाला बघायचं असेल, इथे येणार असेल कधी, तर तिथे राहू शकता, तो व्हिडिओ बघा, तिथे तुम्हाला कळेल। आणि आता आम्ही जातो आहे दूधपापेश्वरकडे। मस्त गारवं आहे, रस्त्यावर कोणी नाही आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट आहे, आवाज आहे का। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, त्याचे काही चांगले फोटोज काढले। आणि आता मेन शहरातून आम्ही दूधपापेश्वरकडे चाललो आहे। खूपच गर्द झाडी आहे तिथे आणि त्यामुळे ह्युमिडिटी पण खूप जास्त आहे, घामाघूम झालं आहे, पण जवळच आहे, पोचत आलो आहे। मंदिराची रचना सभागृह, मंडप, गर्भगृह अशी आहे। हे देवस्थान 1000 वर्ष पुरातन असल्याचे मानले जाते आणि ह्याबाबतच आम्ही मंदिरामध्ये असलेल्या एका गृहस्थांकडून चौकशी केली। पूर्वी इथे असं जंगल होत आणि जंगल असताना काय राहील, नदी पुराण नदी होती, नदी मग बांधून हे मंदिर झाला, यावेळेला दूधपापेश्वर उत्पन्न झाला त्यात। आणि इथं पूर्वी काय होतं, एका ब्राह्मणाकडे गुराखी राखणार असायचा, गोळा वगैरे, तो रोज गोळा घेऊन आला की संध्याकाळ झाली की ती गाय एक दगडावर पानं सोडायची, म्हणजे असं सड्यावर कसे दगड कातळ तिथे ती पानं सोडायची, ती संध्याकाळी पानं सोडून घरी जायची, संध्याकाळी वासरू सोडलं तर दूध मिळायचं।
तर त्यावेळेला त्याला मालकाने त्याच्यावर आरोप केला की संध्याकाळी तू तू काढून घेतो. अच्छा. त्यावेळेला सत्ययुग होतं ना ते. त्यावेळेला आपण गुन्हाच नाही केलेला तर आपण का हे करायचं. मग त्याने एक दिवशी पाळत केली की कोण दूध काढ त्याने कुऱ्हाड वगैरे पाडून दिलं आणखी तुकडे करून टाकायचे त्याने कोण दूध काढे. आणि त्या याने तो गेलेला तयार. ज्यावेळेला संध्याकाळी सर्व गुरं घरी निघाले त्यावेळेला काय झालं ती गाय तिथेच पानं सोडत राहिली. तर ते पानं सोडून पुरा झाल्यावर त्याने त्या गुराच्या त्याच्या गायला मार्ग गेला आणि तिथे कुऱ्हाड घातली. अच्छा. आणि त्या मग दगडातून रक्ताचा हे व्हायला लागला. तर त्यावेळेला त्याला पश्चाताप झाला आणि त्याने ते इथे आत्महत्या केली. इथे मोठा तीर्थ आहे मोठी तीर्थ म्हणून. त्यावेळेला त्याने आहे की तुला तुझ्यामुळे माझी निर्मिती झाली आहे तुला आत्महत्या करायची काही जरूरत नव्हती. आणि नंतर ते जे घाव घातला ते कपट उडाला आहे ते मलकापूरला कोल्हापूर तिथे कपिलेश्वर म्हणून एक मंदिर आहे. अच्छा. ते बघा तुम्ही बघितलं ना ते म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आहे अशी ते निर्मिती झाले. आणि ते शिवाजी महाराजांनी वगैरे भरपूर देणगी वगैरे साधारण 12-13 पूर्वीचा म्हणजे राहायची वगैरे सोय काय भक्तांनी सरकारी आणखी एक वर्षभरात होईल ते. अच्छा. या धर्मशाळा वगैरे सगळं मोफत झाले आहे लोकांना. अच्छा अच्छा. म्हणजे त्यांना पैसा वगैरे काय नाही. अच्छा. त्याने फक्त नामस्मरण काय ते करायचं आणि भरपूर धर्मशाळा आहे. आणि आता हे पडलंय बघा बघा तो आता होतोय यंदा नाही म्हणलं ना मोठा म्हणजे 1.5 कोटीचा प्लॅन. आणि ते बघा ना प्रत्यक्ष बघा इथे तो असा फोटो काढायला पाहिजे कसा आहे बघा. हा सर्प आहे ना याच्या खाली केशर आहे बघा आहे ना ही पिंडी ओहो असा ते फुलात आहे. अच्छा. असं ते राहत नाही ना पिंडी येत नाही. एक दीड वाजता म्हणजे हे दररोज म्हणजे सकाळी फुलतं का. सकाळी फुलते. तुम्ही काळा नेला तर फुलत. अच्छा. हे काय झाड. झाड पाहिलं जे आता त्याला भर आले कैलाश म्हणतात ना. कैलाश म्हणतात. हा मस्त आलाय. ते कपात उडाला जाणक्या तिथं पडलेलं कोल्हापूर वाडेश्वरची जशी गोष्ट आहे तसं. वाडेश्वर नाही पण ह्याची प्रत्यक्ष तुम्ही बघा हे कपात तेवढाच तिथे तेवढाच. अच्छा. अशी पिंडी नाही. अरे कपात तेवढा आहे आणि पाणी घालतात पायाखाली पाणी एवढे ही बांधतात ते. अच्छा. बांध नाही तर तुम्ही कथा भरपूर सांगतात अमुक झाला ते अमुक झाला असं हे प्रत्यक्ष तुम्ही अनुभव तिथे म्हणजे ते कपट उडाला आहे तर तेवढाच आहे तिथे. आणि तिथे ती माकडं वगैरे आहेत संध्याकाळची माकड तुम्ही गेलेत ना तर तुमच्या जवळ येऊन बसणार माकडं का. आणि पाणी बिणी एवढं आणि पेवाही बघितलं शंकरजी जेवढं आहे तिथे पाणी बघू तिथे त्र्यंबकेश्वर आम्ही गेलो होतो ना कुठला ते भगीरथने गंगा निर्माण केली ते कुठे 2 किलोमीटर खाली येते काहीतरी आहे ते. बघा हमकार मंदिर असतो. अच्छा. अच्छा. खाती जागा आहे. अच्छा तिथे मंदिर असतो गणपती जवळ. अरे आज तुम्ही बघितलं ना तर पोकळ आहे. अच्छा. मंदिरातील शंकराच्या मोठ्या पिंडीवर मंदिराच्याच आवारात मिळणाऱ्या सुंदर फुलांनी आरस केली जाते. या मंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. दर श्रावणी सोमवार आणि विजयदशमीला इथे खूप भक्त दर्शनाला येतात. कसलं भारी लोकेशन आहे पाहिलं ना. आणि पावसाळ्यात हे पूर्ण पाणी भरलेलं असतं.
बरोबर याच्या खाली शिवलिंग सुद्धा आहे, जबरदस्त आहे. सो अशा प्रकारे मी धुपेश्वर मंदिराला जाऊन आलेलो आहे. येत्या येत्या काही लोक भेटले, मग त्यांच्याशी गप्पा चालू होता, म्हणून मी तिथे ब्लॉग एंड नाही करते, इथे ब्लॉग एंड करतो आहे. आणि आता आम्ही इथून दुसऱ्या लोकेशनला जाऊ. सो स्टे ट्यून टू द चॅनल, नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.